शहर से दोपहिया गाड़ी चुराकर उन्हें मध्य प्रदेश में बेचने वाले तीन आरोपियों को MIDC पुलिस ने गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पुलिस ने इस दौरान आरोपियों से कुल 9 गाड़ियां मिलाकर 7 से 7.5 लाख का मुद्देमाल जब्त किया। MIDC पुलिस थाना अंतर्गत आने वाले क्षेत्र से दोपहिया वाहनों की चोरियों में इजाफा होता देखा जा रहा था, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने इस मामले में जांच शुरू की, जिसके चलते उन्हें 2 आरोपियों के बारे में गुप्त जानकारी मिली। इसी के तहत उन्होंने कार्रवाई को आगे बढ़ाया और पुलिस को 3 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल हुई। इस दौरान पुलिस ने करीब 7 से 7.5 लाख का माल जब्त किया। MIDC पोलिसांच्या हद्दीमधून वारंवार मोटरसायकली बुलेट वगैरे चोरी जात होते। एका दिवशी 2 बुलेट सायकली चोरी गेल्या, त्यामुळे आम्ही त्याचा तपास केलेला आहे। त्या तपासामध्ये MIDC निष्पन्न झालं काही, त्यामध्ये 2 जे आरोपी होते त्या आरोपींनी इथून बुलेट घेऊन गेल्याने मध्य प्रदेशमध्ये विकली आहे अशी माहिती मिळाली होती। मग आम्ही त्यांचा डाटा वगैरे काढला, त्याचा ॲनालिसिस केला, त्यावरून समजलं की ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत सगळ्या गाड्या तिकडे मध्य प्रदेशमध्ये जात होत्या। मग त्याच्यावरून आम्ही आमची टीम DBG टीम आणि DCP झोन 1 श्री नरलसन साहेब यांच्या मार्गदर्शनात एक टीम पाठवली तिथे, आणि त्या टीमला जेव्हा त्यांचं 1-2 आरोपी पकडले, त्यांनी आरोप पकडल्यानंतर त्याच्याकडून त्यांनी सगळं विचारपूस केली, त्यावेळेस त्यांच्याकडून एकंदरीत 9 2-व्हीलर गाड्या प्राप्त झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये 3 बुलेट आहे, 5 पल्सर आहे आणि 1 हिरो होंडाची गाडी आहे। असे एकूण 7.5 लाख दोन लोक असे होते ज्यांचे नाव आहे शुभम अशोक खैरे आणि अंकित धनीराम नागेश्वर। हे लोक इथून बुलेट किंवा इतर कोणत्याही गाड्या चोरत होते। इथून चोरून मग ते गाड्या तिकडे मध्य प्रदेशमध्ये न्यायचे, मध्य प्रदेशमध्ये नेऊन अतुल चतुर्भुत गौतम बता दे कि गिरफ्तार आरोपी शहर से बाइक चोरी करते थे और उन्हें मध्य प्रदेश जाकर बेच देते थे। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।